आज सावरकरांबद्दल सातत्याने फार घाणेरड्या पद्धतीने बोललं जातं, तर माझे काही वेगळे विचार आहेत की मी त्या दिल्लीतल्या वेड्या मुलाचे खूप आभार मानतो. तो एक मतिमंद मुलगा तिथे आहे, तो काहीतरी बडबडतो. तर त्यांनी ते बोलावं म्हणजे माझी अशी इच्छा आहे की दर एक दीड महिन्यांनी त्यांनी अशा पद्धतीची विधानं करावीत. त्यांनी होतं काय की हिंदूंना एक शाप आहे, आपण भयंकर थंड असतो, आपण पेटतच नाही, आपल्याला पेटवण्यासाठी कोणीतरी असं बोलावं लागतं. आणि मग तो तिकडे बोलला की संपूर्ण भारतामध्ये जे सावरकर प्रेमी आहेत त्यांच्या आतला सावरकर जागा होतो. मग सगळे सावरकर साहित्य शोधायला सुरुवात करतात आणि जे जे आपापल्या परीने सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवरती वगैरे त्यांची भाषणं, त्यांचे विचार, त्यांचे उतारे असे अचानक सगळेजण फॉरवर्ड करायला लागतात आणि एक सावरकर लाट निर्माण होते. मग ती लाट परत महिना दीड महिन्याने शमते, तोपर्यंत त्या वेड्या मुलाने परत बोलावं. त्यामुळं मी त्याचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही त्याला सावरकरांचा इतिहास माहीत असण्याची काही गरज नाही. कारण पंतप्रधान असताना श्रीमती इंदिरा गांधींनी दादरला मुंबईमध्ये जे सावरकरांचं स्मारक उभं राहिलं त्या स्मारकासाठी वैयक्तिक खात्यातून रुपये 15,000 त्यावेळी, म्हणजे आता साधारण ते 1.5 ते 2 लाख होतील, एवढ्या पैशांची आर्थिक मदत केली होती वैयक्तिक खात्यातून. एवढंच नव्हे तर त्या पंतप्रधान असताना पहिल्यांदा या देशामध्ये सावरकरांचं पोस्ट ऑफिसचं स्टॅम्प, त्यांचं छायाचित्र असलेला प्रकाशित करण्यात आला. म्हणून म्हटलं की ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, कारण त्या बाईला सावरकरांचं महत्त्व होतं, ही काय व्यक्ती आहे हे त्यांना माहीत होतं. बरं, सावडकर असं काहीतरी तो बडबडतो, गोळवलकर तर त्यांना म्हणताच येत नाही, तर ते गुळगुळ तिथे ते फिरत राहतात. त्यामुळे खूप छान गोष्ट आहे ही, असं सातत्याने ते होत राहावं. सावरकरच का त्या काळामध्ये असंख्य महापुरुष होऊन गेले. मला बरेच लोक विचारतात की तू सावरकरच का निवडलेस, त्याला अनेक कारणं आहेत. एक तर पहिली गोष्ट आहे की सावरकर हा विचार कधी शिळा होत नाही, तो कधी भूतकाळातला होत नाही, तो सदैव वर्तमानातला असतो. म्हणजे 100 वर्षापूर्वी मांडलेले विचार 2020 सालीसुद्धा ते आजचे आत्ताचे वाटतात, तात्कालीन वाटतात. तुम्ही 3020 सालीसुद्धा सावरकर तुम्हाला 3020 मधलेच वाटतात. हे सावरकरांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. सगळीच महान माणसं होती, टिळक असतील, आगरकर असतील, फुले असतील, गांधीजी असतील, सगळीच माणसं. कोणालाही इथे कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाही, ती माझी लायकी नाही, ती माझी पात्रता नाही, ते सगळेच महापुरुष होते. पण या सगळ्यांपेक्षा मला सावरकर नेहमी उजवे वाटतात, नेहमी मला थोडेसे वेगळे वाटतात. वेगळे अशासाठी वाटतात की ह्या सगळ्यांच्या लढाया ह्या तात्कालीन छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढाया होत्या. म्हणजे आम्हाला अमुक ठिकाणी नोकरी भारतीय माणसाला मिळाली पाहिजे म्हणूनसाठीची लढाई असेल, तर सावरकर म्हणायचे आम्हाला नोकरी पाहिजे म्हणून लढू नका, नोकरी देण्याचा अधिकार ज्याला प्राप्त आहे त्या खुर्चीत आमचा हिंदू मसला पाहिजे, ते स्वामित्व आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या सगळ्यांच्या लढाया ज्या आहेत, टिळकांच्या असतील, गोखल्यांच्या असतील, ह्या सगळ्यांच्या लढाया ह्या विषवृक्षाची पानं खोलून टाकणाऱ्या लढाया आहेत, फळं काढून टाकणाऱ्या लढाया आहेत, फुलं काढून टाकणाऱ्या लढाया आहेत. माझा विरोध आहे, माझं शत्रुत्व आहे, ते त्या वृक्षाच्या मुळाशी शत्रुत्व आहे. जोपर्यंत हा ब्रिटिश नावाचा वृक्ष मुळापासून उन्मळून टाकत नाही तोपर्यंत हा देश कधी सुखाचा श्वास घेणार नाही. आणि मग ही लढाई जर कधी ना कधी ती लढायचीच असेल तर ते आज का नाही. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी 1857च्या नंतर स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्याची हिंमतसुद्धा या देशामध्ये कोणी करत नव्हतं. तिथे 43-44 वर्षानंतर हा पहिला मनुष्य आहे ज्याने संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष केला. आणि संपूर्ण स्वातंत्र्य अशा छोट्या छोट्या चळवळीतून मिळणार नाही. ह्या सगळ्यांच्या चळवळींचा सन्मान आम्ही करतो, त्यांना त्यांच्या त्यांच्या परीनं ज्या ज्या लढाया लढायच्या त्या लढतो, त्यांचा आदर ठेवून ह्या संपूर्ण वृक्ष मुळापासून उपटून टाकण्याचं कार्य जर कोणाला करायचं असेल तर ते मलाच करावं लागेल आणि मी का नाही. आणि मग त्याचे जर परिणाम फासावर लटकणं हा त्याचा जर परिणाम असेल तर तो उद्या जरी मी हे युद्ध करायला सुरुवात केली तरीसुद्धा मी फासावर लटकणारच आहे, मग मी आज का नाही.
ही लढाई जेवढी पुढे ढकलाल, उद्यावर ढकलाल, परवावर ढकलाल, तेवढा त्याचा विजयसुद्धा तेवढ्याच उशिरा प्राप्त होणार आहे. जर 100 वर्षांनंतर ह्या जर विजयाची माळ आपल्या गळ्यात पडणार असेल तर ती सुरुवात आज का नाही करायची. सावरकर हे एका विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट सीमा असलेल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कधी लढलेच नाहीत. सावरकरांची लढाई ही मनुष्य जातीच्या आणि माणुसकी धर्माच्या स्वातंत्र्यासाठीची लढाई होती. एक विशिष्ट असा सीमा असलेला भारत देश, हिंदुस्थान, ह्याच्यातल्या लोकांना एकदा स्वतंत्र केलं की सावरकरांची लढाई संपली, असं होत नाही. सावरकरांची लढाई मुळातच मनुष्य जातीच्या लढ्याची आहे. मनुष्य जातीला जे निसर्गदत्त अधिकार आणि हक्क बहाल केलेत निसर्गाने, ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठीची ही लढाई आहे. म्हणून मला सावरकर ह्या सगळ्या तत्कालीन नेत्यांपेक्षा वेगळे वाटतात आणि फार शिळे कधी होत नाहीत सावरकर. सावरकर हा विचार आहे, सावरकरांच्या विचारांनी गेला तरच राष्ट्र प्रगतिशील होतात, महासत्ता बनतात आणि मोठी होतात. जोपर्यंत आपण सावरकरांच्या रस्त्याने जाणार नाही, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरनं जाणार नाही, तोपर्यंत हा हिंदुस्थान, हा भारत देश कधीही महासत्ता होणार नाही, हा कधी बलवान होऊ शकत नाही. अगदी छोटे छोटे काही विचार आहेत त्यांचे, आपल्या मर्यादित वेळेमध्ये मला मांडायचे. फार अवघड कार्य आहे कारण 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकाचे विचार तासात सव्वा तासात कसे मांडायचे, प्रचंड अवघड काम. पण आत्ता काळाची गरज जी आहे त्या गरजेनुसार त्यांचे कुठले विचार मांडावेत असं मला वाटतं, तेवढेच मी मांडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आज धर्म आणि जात या दोन शब्दांनी आपल्या देशामध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण केलेला आहे. एक म्हणजे धर्म. इंग्रजी भाषेमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात. सावरकरांचा इंग्रजी भाषेवरच फार मोठा आक्षेप आहे. ते म्हणतात मुळातच धडगुजरी भाषा आहे ही, जशी लिहितात तशी ती बोलली जात नाही. ह्याच्यामध्ये लिहायचं वेगळं आणि बोलायचं वेगळं असतं, सायलेंट वगैरेची भानगड असते. मुळात त्याचे स्वर आणि व्यंजनं ही सगळी एकत्रित आहेत. मराठी ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे कारण मराठीमध्ये व्यंजनं वेगळी आहेत आणि स्वर वेगळे आहेत. सगळे स्वर पहिल्यांदा येतात बघा, अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम अहा, आणि नंतर मग बाराखडी सुरू होते. आणि बाराखडीसुद्धा कशी, निसर्गाने जसे आपल्याला अवयव दिलेले आहेत, आपल्या ज्या चेहऱ्याची, आपल्या तोंडाची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे ही आपली बाराखडी आहे बघा. औष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठव्य, कख ग ग म, तथ ददन, पफ बब म, यर लवश, टठ डडन, सगळी बघा तुम्ही, तालव्य, कंठव्य, औष्ठव्य असे आहेत. आणि जसं लिहितो तसंच सगळं बोलावं लागतं, सायलेंट काही नसतं. सायकॉलॉजीमध्ये सुरुवात पी नी करायची पण म्हणायचं नाही म्हणे, ही असली धडगुजरी आई नाही बाप नाही अशी भाषा आहे इंग्रजीची. म्हणताना फॉक्स वॅगन म्हणायचं पण लिहिताना फॉ पासून लिहायचं नाही, डब्ल्यू पासून लिहायचं, असं असतं का कधी? पी आणि टीच्या मध्ये यू घातला, स्वर घातलं तर त्याचा उच्चार होतो पुट, पण तोच यू सी आणि टीच्या मध्ये घातला तर कुट नाही म्हणायचं, तिथे मात्र कट म्हणायचं, असं असतं का? मराठीमध्ये असली भानगड नाही. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट सावरकर भाषेबद्दल म्हणतात की ज्या समाजामध्ये ज्या भावना आहेत अस्तित्वात, त्या भावनांना त्या समाजाच्या भाषेमध्येही अस्तित्व असतं. त्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द उपलब्ध असतात, त्यासाठी त्या भावना त्या समाजामध्ये असाव्या लागतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर साव तात्याराव देतात की एक स्त्री आणि पुरुष एकमेकांना बिलकतात तेव्हा आपण म्हणतो की कुशीत शिरला, आपण म्हणतो आलिंगन दिलं, आपण म्हणतो मिठीत शिरला. बघा, मिठी आली की रिलेशन बदलतं, आलिंगन आलं की रिलेशन बदलतं, कुशीत शिरला की रिलेशन बदलतं. आहे स्त्री आणि पुरुषच, क्रिया एकच आहे, एकमेकांना मिठी मारतात, आलिंगन देतात, कुशीत शिरतात. रिलेशनची पातिव्रत्ता पवित्रतातलं बदलत जातं बघा शब्दानुरूप. आई आणि मुलगा कुशीत शिरतो, प्रियकर प्रेयसी मिठीत शिरतात, मित्रमंडळी मित्रमैत्रीण आलिंगन देतात. बघा, त्या त्या भावना ज्या ज्या समाजामध्ये अस्तित्वात आहेत त्या भावनांना त्या समाजामधल्या भाषेमध्ये शब्दही अस्तित्वात असतात. इंग्रजीमध्ये ह्या सगळ्या क्रियांना एकच गोष्ट करावी लागते, ते म्हणजे हगायचं, जे आपण सकाळी करतो, जे आपण सांगत नाही.
मुलगा आईलाही म्हणतो आय वॉन्ट टू हग यू आणि प्रेयसीलाही म्हणतो आय वॉन्ट टू हग यू. अशी किती घाणेरडी दरिद्री भाषा आहे. ह्या भाषेपासून अधिक लांब व्हा. त्या अर्थाने धर्माला रिलिजन म्हणतात तो संकुचित अर्थ आहे. रिलिजनमध्ये सगळं बसत नाही. धर्म हा पूर्णपणे तुमच्या डोळ्यासमोर उभाच राहत नाही आणि मग त्या धर्मावरनं अनेक गडबडी सुरू होतात. मग धर्माचं राजकारण सुरू होतं. मग धर्माधर्मामध्ये भांडणं सुरू होतात. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या सुरू होतात. नशीब आज माझी ओळख करून देताना एकदाही हा शब्द वापरला नाही, कट्टर हिंदुत्ववादी शरद पोंक्षे. त्यांचं मी म्हणजे आभार मानतो त्या ताई कोण होत्या त्यांचे. कारण बऱ्याच वेळा माझ्या व्याख्यानाच्या आधी माझी ओळख करून देताना कट्टर हिंदुत्ववादी शरद पोंक्षे असं म्हणतात. तरी मुळात हिंदू हा एकमेव धर्म आहे. त्याच्यामध्ये कट्टरता येत नाही. धर्मामध्ये कट्टरता येत नाही, धर्मसंस्थेमध्ये कट्टरता येते. धर्म म्हणजे काय? गुणधर्म. निसर्गाने सावरकरांचे विचार आहेत बरं का हे सगळे. हे फक्त जर तुम्ही सावरकरांचे विचार त्यांच्या शब्दात मी मांडायला गेलो तर सगळं बंपर जाईल, कळायला फार वेळ लागतो. म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला सावरकर वाचायला 15 वर्ष लागली. कारण मला एक पान, एक तर मी मुळात अभिनेता, दिवसभर शूटिंग, नाटकांचे दौरे, प्रयोग, ह्या सगळ्यातून मला जो वेळ मिळतो त्याच्यात मी सावरकर पुस्तक वाचायला घेतलं की मला एक पान 3 ते 4 वेळा वाचावं लागतं. त्याशिवाय दुसऱ्या पानावर जाताच येत नाही. पहिल्यांदा फक्त अक्षर ओळख होते, दुसऱ्यांदा कुठे स्वल्पविराम अल्पविराम घेऊन वाचायचं ते कळायला लागतं, तिसऱ्यांदा थोडा अर्थ लक्षात येऊन चौथ्यांदा आयला आहे ना असं म्हणायचं असं होतं माझं. नाही माझ्यापेक्षा तुम्ही नक्कीच हुशार आहात, तुम्हाला कदाचित दुसऱ्यांदाच कळेल. पण जर त्यांच्या शब्दात मांडायचं झालं तर ते फार अवघड आहे. म्हणून माझा प्रयत्नच हा आहे की सावरकर अतिशय सोपे कसे करून मांडता येतील. सावरकरांचा हिंदुत्व नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ जर वाचायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकी ही धर्म भानगड काय आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. मग अशी म्हटलं सावरकर एका विशिष्ट सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधी लढलेच नाहीत. सावरकरांची लढाई माणुसकी धर्मासाठी होती, मनुष्य धर्मासाठी होती. भारत विकास परिषद ह्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे बघा, कुठे इथे कुठेतरी लिहिलं आहे बघा, वसुधैव कुटुंब कसं कुठे लिहिलं आहे, इथे लिहिले हां आम्हाला कसं वाचते, वसुधैव कुटुंबकमची भावना आहे बघा. आत्ता वंदे मातरम त्या मुलीने फार छान म्हटलं. बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं बरं का, वंदे भारतम नाही लिहिलं. एका विशिष्ट सीमा असलेल्या देशाच्या राष्ट्रगीत म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही आहे ते. अखंड पृथ्वी मातेला वंदन करणार आहे. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक मनुष्याला सामावून घेण्याची क्षमता ज्या धर्मात आहे तो एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म. ही फार मोठी व्यापक व्याख्या आहे आणि हा मुळात एकमेव धर्म आहे. बाकी सगळ्या धर्म संस्था आहे. महाभारतामध्ये रामायणामध्ये अब्दुल्ला ऐकलेत कधी? शेख अब्दुल्ला दुर्योधनाबरोबर होता, अर्जुनाबरोबर जॉर्ज फर्नांडिस होते वगैरे? नाही. बरी नावं आपली मी येता ती घेतो आहे. ह्या सगळ्यांचा ओरिजिनल यांच्याशी कोणा संबंध लावू नका. मला म्हणायचं का की त्यावेळेला हा अस्तित्वात नव्हतं. हा इस्लाम अस्तित्वात नव्हता, मुसलमान अस्तित्वात नव्हता. होता का कधी रावणाबरोबर कोणतरी एक मोहम्मद गेला असं बघितलं कधी? 3 मोहम्मद होते, रशीद होता रावणाबरोबर आणि रामाबरोबर लिऑन वगैरे अशा बायका बिका असलं असं काही नव्हतं. हे अस्तित्वात नव्हतं. हे सगळं नंतर आलेलं आहे. हे गेल्या 15,000 वर्षातले आलेल्या धर्मसंस्था आहेत. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या प्रेषिताला, एखाद्या संताला, एखाद्या लीडरला आता गरज वाटायला लागते की आता या समूहाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एका संस्थेची गरज आहे. जशी भारत विकास परिषदेची स्थापना झाली, जशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, हिंदू महासभेची स्थापना झाली, विविध संघटनांच्या संस्थांच्या ज्या स्थापना होतात त्या विशिष्ट गरजेतून, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून त्या निर्माण होतात. त्या निर्माण होतात तेव्हा त्यांना एक नीती नियम असतात, त्यांचे काही कायदे कानून असतात. आणि मग ते कायदे, त्यांचे कानून, ते सगळे जो काटेकोरपणे पाळतो तो सभासद त्या धर्मसंस्थेचा कट्टर धर्म सभासद असतो.
लक्षात येते. हिंदू हा मुळात कुठल्याही गरजेतून निर्माण झालेला धर्मच नाही आहे. हा मुळातच मनुष्य जात जेव्हा निर्माण झाली, जेव्हा मनुष्य प्राणी भूतलावर उतरला पहिला, तिथूनच हिंदू धर्म सुरू झाला. कारण हा मनुष्य धर्म आहे. निसर्गाने प्रत्येक मनुष्याला जन्मजात जो हक्क आणि अधिकार बहाल केलेला आहे, तो हक्क दुसऱ्या माणसाला, ह्या माणसाचा निसर्गाने दिलेला हक्क आणि अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला? म्हणून सावरकर म्हणतात, ब्रिटिश जोपर्यंत माझा निसर्गदत्त हक्क आणि अधिकार काढून घेत आहेत तोपर्यंतच ते माझे शत्रू आहेत. ज्या क्षणी ते माझा हक्क आणि अधिकार मला बहाल करतील, त्या क्षणी आमचं शत्रुत्व संपलेलं असेल. इथे सावरकर थांबत नाही. ह्याच्यानंतर जे वाक्य बोलतात ना, तेव्हा सावरकर तत्कालीन सर्व नेत्यांपेक्षा मला वेगळे वाटतात. त्याच्यानंतर ते म्हणतात, उद्या या ब्रिटिशांचं निसर्गदत्त हक्क आणि अधिकारावर जर कोणी कब्जा केला, ह्यांना जर कोणी गुलामीत ढकललं, ह्यांचे ते हक्क आणि अधिकार जर कोणी काढून घेतले, तर त्या ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा विनायक दामोदर लढायला तयार होईल. कारण लढा मुळातच मनुष्य जातीचा लढा आहे. बघा ना, श्रीकृष्णांनी काय सांगितलं, मी धर्माच्या बाजूने उभा राहीन, अधर्माच्या नाही. मी नीतीच्या बाजूने उभा राहीन, अनितीच्या नाही. मी सत्याच्या बाजूने उभा राहीन, असत्याच्या नाही. ते सत्य, ती नीती, तो धर्म म्हणजे हिंदू असणं. हिंदू कम्युनल असू शकत नाही. हिंदू असणं म्हणजे सेक्युलर असणं. सेक्युलर म्हणजे परत बघा, इंग्लिश आणि मराठी हा प्रॉब्लेमच आहे. परत सेक्युलर शब्दाचा परत वांदा आहे. परत संकुचित सगळं आहे. सगळे संकुचित विचार अर्थ प्राप्त होतात त्या भाषेमधनं. इहवाद हा त्याला सावरकरांनी दिलेला शब्द आहे सेक्युलरिझमला. इहवाद, इहवाद म्हणजे काय? रोजच्या व्यवहारामध्ये धर्माची लुडबुड चालणार नाही, ह्याला म्हणतात इहवाद. म्हणजेच इंग्लिशमध्ये सेक्युलरिझम. बरोबर, प्रत्येक आम्ही सेक्युलर आहोत असं म्हणणारा प्रत्येक माणूस रोजच्या व्यवहारामध्ये धर्माची लुडबुड करतो. ही धर्माची लुडबुड जर केली नसती तर खऱ्या अर्थाने हा देश सेक्युलर झाला असता. मग इथे सिव्हिल लॉ पण एक असता, म्हणजे समान नागरी कायदा एक असता. मग 370 कलमची पण गरज नव्हती. मग हे सगळ्याच भानगडी झाल्या नसत्या. मग हे CAA NRC हे सगळं काही झालं नसतं जर खऱ्या अर्थाने आपण इहवादी असतो तर. पण आपण इहवादी नाही. आपण फक्त म्हणताना म्हणतो की आम्ही सेक्युलर आहोत. आपण सेक्युलर कधीच नसतो, कारण आपण धर्म रोजच्या व्यवहारात आणतो. आपण सगळ्या ऑफिसेसमध्ये, सगळ्या कारखान्यांमध्ये, सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सगळ्या देवांचे फोटो लावलेले असतात. आणि मग दत्त जयंती साजरी करतात, गणेश जयंती साजरी करतात, आरत्या म्हणतात. काय अधिकार आहे मग आपण एका मुसलमानाला सांगूच शकत नाही की ईदच्या दिवशी तू कंपनीतलं काम सोडून खीर बनवू नकोस. कारण आपण दत्त धर्म आपण आणला, रोजच्या व्यवहारात धर्म आणला. सावरकर म्हणतात, उंबरठा ओलांडून बाहेर पडताना धर्म विसरा. फक्त एकच जात, मनुष्य जात, आणि एकच धर्म माणुसकी, हा घेऊन बाहेर पडा. बघा देश किती सुंदर होईल. कारण अंतिम ध्येय सावरकरांना विचारलं, तुमचं अंतिम ध्येय आहे तरी काय? एकाकडे तुम्ही म्हणता की मी हिंदुत्ववादी आहे, आणि मग तुम्हाला अंतिम ध्येय म्हणजे संपूर्ण जगावर हिंदू राष्ट्र आणायचं का? तर ते म्हणतात ऑब्व्हियसली ते येणारच आहे. का येणार आहे? कारण माणूस की धर्म, जेव्हा जग माणूस धर्माचा जेव्हा पालन करता होईल, तेव्हाच दुसरा त्याचा अर्थच हिंदू धर्माचा पालन करता होईल. कारण माणूस की धर्म इक्वल टू हिंदू धर्म. मनुष्य जात म्हणजेच हिंदू जात. म्हणून विवेकानंदांचा फोटो लावला इथे. सावरकर काय, विवेकानंद काय, ह्या सगळ्यांचं म्हणणं एक आहे. जगामध्ये जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं. मग त्याच्या आई वडील त्या त्या धर्मसंस्थांचे त्याला सभासदत्व बहाल करतात, आणि मग तो त्या त्या धर्मसंस्थेचा कट्टर सभासद होतो. मग तिथे नीती नियम आहेत. बघा, 5 वेळा नमाज पढणारा, हे करणारा, तो करणारा, तो मुसलमान, ते करणारा, तो ख्रिश्चन, आहे ना. हिंदू धर्मामध्ये असं आहे? नाही आहे. आयुष्यामध्ये ज्यांनी घरात एकही देवाचा फोटो लावला नाही, कधीही देवाची पूजा केली नाही, कुठल्याही मंदिरामध्ये गेला नाही, का रादर एवढंच नव्हे, देवाला तो शिवाय देतो, असं 100% नास्तिक होण्याची परवानगी जर कुठल्या धर्मात असेल तर तो एकमेव धर्म आहे, तो म्हणजे मनुष्य धर्म, म्हणजेच हिंदू धर्म. आणि हेच हिंदू धर्माचं सौंदर्य आहे.
की कुठलाही नित्यनियम नाही, तो प्रत्येक माणूस हिंदू आहे. म्हणून जगात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे हिंदू असतं. नंतर संस्कार घडवून त्या त्या धर्मसंस्थेचं त्याला सभासदत्व दिलं जातं. मग जेव्हा हे सभासदत्वातनं सगळे मोकळे होतील आणि पुन्हा एकदा मनुष्य निर्माण होईल, मनुष्य जात निर्माण होईल, मनुष्य धर्म निर्माण होईल, नकळतच संपूर्ण विश्वावरती हिंदू धर्माचं राज्य असेल. हा हिंदू धर्म आपण समजूनच घेत नाही. गर्व से कॉम हिंदू आहे. इलेक्शनचा काळ आला की आपण सकाळी, आपल्याला एक रविवार असतो, सुट्टी असते सगळ्यांना, आणि ते पहाटे रोज सोमवार ते शनिवार आपण पहाटे उठतो. सगळ्या बायकांना ते डबे बिबे करून द्यायचे असतात. मुलं बाळं शाळेत जात असतात, ऑफिसला जात असतात, सगळी सकाळची गडबड असते. पण एक रविवार असतो, त्या दिवशी आपल्याला असं इच्छा असते की झोपायचं आज 9-9:30 लोळत पडायचं. पण तो दूधवाला भैया, तो कचरा टाकणारा, घेऊन जाणारा, ते फुलपुडी देणारा, अशी सगळी सकाळची पेपर टाकणार ही मंडळी आहे. त्यांनाच रविवार नसतो. ते बिचारे त्याही वेळेला 6 येतात आणि ते बेल वाजवतात, ते पत्र, दुसरी बेल वाजवतो तो दूध टाकतो, तिसरी बेल वाजवतो तो कचरा, ह्याला ते उठायला लागतो. आपण असे ना डोळे मिटून तसे दरवाज्यापर्यंत चालत येतो. आपल्या झोपायची झोप जाऊ द्यायची नसते, झोप बिघडवायची नसते. ते एकदा पिशवी, ती दुधाची पातेलं जे काय असेल, बाटली, ते एकदा फ्रीजमध्ये आणून टाकली की परत जाऊन झोपायचं असतं. आता कोणी येणार नाही, झोपया पुढचे 4 तास. म्हणून आपण ते असा अर्धवट झोपेमध्ये डोळे न उघडता असे जातो चालत, दरवाजा उघडतो, ती पिशवी, ते दूध, काय तो पेपर असा हातात घेतो आणि दरवाजा लावता लावता आपल्या लक्षात येतं की दरवाजावर रात्री अचानक कुणीतरी एक स्टिकर चिकटवून गेला आहे. त्या स्टिकरवर लिहिलेलं आहे, घर बसे कहो हम हिंदू है, आणि बाजूला मग कमळ किंवा एक धनुष्यबाण आहे. हा तो इलेक्शनचा काळ आहे सगळा. आणि मग चायला आपल्याला काहीतरी होतं माहिती आहे. म्हणजे झोपेतसुद्धा माझी छाती फुकते आपली आणि ते दूध घेऊन आपण असे स्वयंपाकघरापर्यंत येतो, फ्रीज उघडतो आणि ते दूध आतमध्ये टाकतो, दरवाजा लावतो, तिथेच आमचा ती छातीत भरलेली जी हवा आहे हिंदुत्वाची ती फुसतो ते आणि जाऊन झोपतो आम्ही. असा हिंदू झोपतो सारखा. पण नंतर दिवसभर आपल्याला परत विचार करायला वेळ नसतो, चायला काय झालं, असं काय भानगड झाली, गर्व असे कहो हम हिंदू है असं म्हटल्यावर का असं झालं, काहीतरी आमच्या रक्तात एक फरक पडला, काहीतरी आतनं एक बिजली चमकली. होतं बघा असं. मग हिंदू म्हणून बघा एकदा तुम्ही. हिंदू म्हणायला तुमची बिंबी अशी मागं सरकते बघा. श्वास बिंबीच्या देठापासून घेतल्याशिवाय हिंदू म्हणता येत नाही. याचं सगळ्यांनी म्हणा बघू, हिंदू बघा, पोट आत गेलं असं बघा ना, हिंदू असं पोट आत जातं आपलं. हिंदू नाही म्हणतं, बिंदू म्हणता येतं वरच्यावर, कुंदा म्हणता येतं, मंदू म्हणता येतं. हिंदू म्हणायला चायला आत श्वास घ्यावा लागतो, कारण ओंकारातून 7 जन्माला आले, त्या ओंकारातून हिंदू जन्माला आला. मग हिंदू शब्द आला कुठून? हा मुंदू का नाही, कुंदू का नाही, बुंदू का नाही, असं का नाही, हिंदूच कसं का जायला का? आता आम्ही कुंदू म्हणू की आजपासून. आपल्या सगळ्या हिंदूंच्या घरामध्ये वर्षभरात एकदा तरी एक भटजी नावाचा प्राणी येतो, काहीतरी कारणाने येतो. गणपती बसवायला येतो, गणपतीच्या शिड्या निघाल्यापासून ते बंद झालं, नवरात्रात येतो, काहीच नाही तर एक लक्ष्मीचं पूजन मात्र काही जण करतातच, कारण ती हवी असते सारखी आपल्याला. काही असू दे, सत्यनारायण त्याच्यासाठी घालतात, म्हणजे नारायण आला की लक्ष्मी त्याला भेटायला घरात येते म्हणून. सगळ्या स्वार्थ दडलेला आहे. पण वाट का काहीही कारणाने एक भटजी नावाचा प्राणी एकदा तरी वर्षातून घरात येतो आणि कुठल्याही मंगलकार्याची सुरुवात एका मंत्राने करतो तो आणि कृती करायला सांगतो तो यजमानांना. ती कृती असते की एक पळीवर पाणी तांबणामध्ये सोडा आणि तो तेव्हा मंत्र म्हणतो. आमचं अजिबात लक्ष नसतं त्या भटजीकडे, तो काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष नाही आमचं. आमचं लक्ष असं साडी कुठली बायकोनी दिली नेसली, आम्हाला सगळं प्रदर्शन करायचं असतं. काल आणलेच का ते लॉकरमधले दागिने, आता पाहुणे येणार दाखवायला पाहिजे ना आमचं किती श्रीमंती आहे. नसले तरी चालते, श्रीमंती दाखवायची असते आम्हाला ती, कारण आमची सगळी गडबड इथूनच झालेली आहे. श्रीमंतीची व्याख्याच आम्हाला माहीत नाही आहे. आम्हाला गाड्या, 4 Mercedes, 2 बंगले आणि बायकोच्या गाड्यात दागिने म्हणजे श्रीमंत वाटतं. नाही, ज्या माणसावर मी बोलतोय ना त्याच्या खात्यात काहीच नव्हतं. पण 54 जाऊन आज एवढी गर्दी, त्यांचे विचार ऐकायला जमले, ही श्रीमंती आहे. उद्या कोणतरी श्रीमंत माणूस जाईल अंबानी विंबानी सरकार, त्याच्यानंतर 54 येतील का ऐकायला? कोण येणार नाही, कोण येत नाही.
याला म्हणतात श्रीमंती. श्रीमंती कशाला म्हणायचं हे आपल्याला शिकवलंच नाही, अशी कुठे व्याख्या नाही. मी इतकं वाचन करतो, मला अजूनपर्यंत श्रीमंत या शब्दाची व्याख्या कुठे वाचायला मिळालेली नाही आहे. श्रीमंत आणि यश, यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं यशस्वी हो, आम्ही यशस्वी झालो हे म्हणायचं कशाला? त्याला परिमाणच नाही, त्याला मोजपट्टीच नाही. तर आपण हे हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, तर तो भटजी एक मंत्र म्हणतो, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधी कुरु. आणि मग तो अर्घ द्यायला सांगतो, हातावरनं पाणी सोडायला सांगतो. बघा, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी, सात नद्या, या सात नद्यांना अर्घ देऊन त्या सात नद्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हिंदू धर्माच्या कुठल्याही मंगल कार्याची सुरुवातच होत नाही. इतकं अनन्य साधारण महत्त्व आहे, कारण आपली आयडेंटिटी, आपली ओळखच त्या सात नद्यांमुळे आहे. हा हिंदू शब्दाची निर्मितीच त्या सात नद्यांमुळे झालेली आहे. बरं, या सात नद्या अशा आहे, जगामध्ये एकमेव असा देश आहे की ज्या या सात नद्या कधी अटत नाहीत. त्यातल्या चार हिमालयातनं उगम पावतात, तीन इकडनं उगम पावतात. आणि या सगळ्या नद्या बारमाही 24 तास भरून वाहणाऱ्या नद्या आहेत, म्हणून तो नदी जोड प्रकल्प. ह्या जर नद्या एकमेकांना जोडल्या तर कधीही भारतामध्ये दुष्काळ पडू शकत नाही. पण त्याला विरोध तेवढ्यासाठीच आहे की दुष्काळ जर पडलाच नाही तर दुष्काळग्रस्त निधी 400 कोटी 500 कोटी कसा जाहीर करणार? तो जाहीर तर झालाच पाहिजे दरवर्षी. तो जाहीर झाला की त्यातले 100 कोटी खर्च होतात, बाकी 300 कोटी आमच्या येतात. बरोबर, आमदार 5 वर्षामध्ये एक तिकडे मोठी हवेली तयार होते, गाड्या येतात, 7 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवतात. म्हणून ह्या सात नद्यांचा, बरं, हा सात नद्यांचा प्रकल्प ब्रिटिशांनी पहिल्यांदा मांडला ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये, भारतातल्या ह्या सात नद्या जोडून आपण यांचं भलं करूया. कारण त्यांना तेव्हा वाटत होतं की आपण वर्षानुवर्ष इथेच राहणार आहोत. पण जसं पहिलं महायुद्ध झालं, जसं दुसरं महायुद्ध झालं, आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, आता यापुढे भारतात आपण राज्य करू शकणार हे प्रॅक्टिकली शक्य नाही, आता आपल्याला कंपल्सरीतनं निघावं लागणार आहे. असं नाही झालं की एक माणूस खाली वाकला म्हणून 1000 माणसं खाली वाकली, त्याने मीठ उचललं, मग 1000 माणसांनी मीठ उचललं, चले बॅगा भरून तयार होते आणि गेले, यायला एवढं सोपं आहे का ते? एवढं सोपं असतं झाशी राजांनी ते नसतं केलं, मिठत उचलायचं होतं ना, लढावं लागतं, रक्त सांडावं लागतं, त्याशिवाय देशाला स्वातंत्र्य नाही मिळत, रक्ताचे पाठ व्हावे लागतात. अशा या सात नद्यांच्या काठावर राहणारे ते सप्त सिंधू म्हणून त्यांना ओळखलं जायचं. तशी परकीय आक्रमण होतात, त्या आक्रमणामध्ये फक्त तलवारीला तलवार भिडत नाही, संस्कृतीला संस्कृती भिडते, भाषेला भाषा भिडते. आणि मग आक्रमण करणारे कित्येक काळ आणि वर्षानुवर्ष मग तिथेच रुजू होतात, तिथेच राहतात. हुणांचं आक्रमण झालं, हुण आमच्यामध्ये कधी मिसळून गेले आम्हाला कळलंच नाही. शकांचं आक्रमण, वसुधैव कुटुंबकमची भावना आमच्या रक्तात, आमच्या तणाव मनात आहे. कारण आम्ही मनुष्य जातीचे पुजारी आहोत, आम्ही माणुसकी धर्माचे पुजारी आहोत. तर आलेल्या प्रत्येक माणसाला सामावून घेणं हीच हिंदू धर्मियांचं वैशिष्ट्य आहे. 5 मुसलमान शाहीच्या विरोधात राजा लढला. बरं, शिवाजी महाराजांचा उल्लेख मी एकेरी केल्यावर लगेच भावना दुखवण्याची काही गरज नाही बरं का? कारण हल्ली ही भानगड आहे, प्रत्येकजण एक भावना नावाची एक नाजूक बाई घेऊन फिरत असतो. जरा आम्ही काय बोललो की ती इतकी नाजूक आहे, फुंकर मारली तरी दुखावते ती. तर असं अजिबात नाही. शिवाजी एका एकेरी म्हणतो याचाच अर्थ तो माझ्या हृदयामध्ये घट्ट बसलेला आहे. हृदयात माझ्या आई वडील 33 कोटी देवांच्याही वरची जागा आहे त्याची, म्हणून मी एकेरी म्हणतो त्याला. आज लता मंगेशकर एवढ्या मोठ्या गायिका आहेत, 90च्या घरात पोचल्या आहेत, पण गाणं ऐकल्यावर आपण काय म्हणतो पटकन, काय लता गाते ने? याचा अर्थ तिचा अपमान नसतो, तो अतोनाज प्रेम असतं. काय माझा शिवाजी होता नाही असं म्हणणं म्हणजे शिवाजीचा अनादर होत नाही, शिवाजीवर अतोनाज प्रेम आहे. हृदयामध्ये अशी घट्ट जागा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, म्हणून ते एकेरी असं पटकन निघून जातं. आईला आपण आई म्हणतो, अगं ए आई म्हणतो, अहो आईसाहेब असं म्हटलं तर लांबच राहणार बघा. आई म्हणतो बाबाला, आपण अहो बाबा म्हणतो नाही, तर थोडंसं अंतर असतं. आताच्या पिढ्यांनी ते पण अंतर काढून टाकलं, ए बाबा म्हणायला लागले, जवळ आली बघा पोरं. पूर्वी आम्ही उगाच अहो बाबा म्हणून जे आलं, वडील आमचे लांब राहिले हो.
तसं लगेच काय काय प्रत्येक शब्दाशब्दावर भावना वगैरे दुखवण्याची गरज नाही बरं का, आधीच सांगतो. आणि जर कुठले चष्मे हल्ली ते एक भानगड झालेली आहे. भाषण करणारा कोण त्याचं आडनाव काय ते पहिलं बघितलं जातं, मग त्याच्याप्रमाणे ते तीन चार चष्मे घेऊन बसलेले असतात. कोण आहे पोंक्षे? पोंक्षे म्हणजे कोण रे? ब्राह्मण. अरे ब्राह्मण काय कोकण असतो हो. हां, लगेच तो चष्मा काढून आला. मग लगेच मग त्याचं बोललेलं प्रत्येक वाक्याचं विचित्रच अर्थ काढायचे. असं काही करायची गरज नाही. अत्यंत तिरायत होऊन अत्यंत प्रगल्भ होऊन भाषण ऐका. खऱ्या अर्थाने इथून काहीतरी बदलायला सुरुवात होईल. नुसती 136 करोड देश म्हणून ही सर्वात मोठी लोकशाही इथून बोंबललेलीच आहे लोकशाही. बरोबर की नाही साहेब? नुसती संख्या मोठी म्हणून जगातली मोठी लोकशाही म्हणतो आपण. इथून लोकशाही नाही आमची मोठी झाली, आम्ही आणखीन आणखीन मागेच चाललोय. अहो सहज आम्ही चांभार चौकशा कशाला करतो असे शब्द सहज आम्ही नाटकात सिनेमामध्ये वापरत होतो, आता वापरता येत नाहीत. लगेच भावना दुखवतात, लगेच त्या त्या समाजाची मोर्चे यायला लागले. काय ढोर मेहनत करतोस हे सहज बोलत होतो. पण आमच्या महाराष्ट्राचे एक केंद्रीय तिथे गृहमंत्री झाले आणि तेव्हा लक्षात आलं अरे बापरे ढोर नावाची जमात आहे. परवा अग्निहोत्राचं शूटिंगमध्ये मी त्या भावाला म्हणतो तो घर कॅप्चर करायला येतो बघा वाडा, तर तेव्हा मी त्याला म्हणतो अरे चांडाळा, तर मला एकदम चॅनलमधनं फोन आले तो शॉर्ट परत द्या. म्हटलं का चांडाळा म्हणायचं नाही, चांडाळ नावाची म्हणजे जमात आहे ती दुखावली जातील. अरे बापरे म्हटलं अरे बोलायचं काय मग. हे काय कोणाच्या भावना दुखावण्यासाठी बोललेलं नसतं, हे वाक्यप्रचार आहे. तो भटाला दरी ओसरी भट हातपाय पसरी हे मात्र बोललं चालतं, कारण काय फरकच पडत नाही जायला. एक तर मतपेटी नाही आहेतच मुळात 3.5%, त्यात ते सगळेच एकमेकाला शाणे समजतात. तू कोण सांगणार जायला मला? त्यामुळे ते संघटित होत नाही. त्यातले 1.5% मतदानाला जातात, ते काही करून त्या कमळावरच मारतात. मग तो सिंधी आला गेला तरी आम्ही कमळ सोडणारच नाही जायला, काय वाटेल ते करा. त्यामुळे बाकीचे आमची मतं पिटीत नाही, त्यामुळे कोणी बोला. म्हणून सावरकरांना टार्गेट जे करण्याचं कारण आहे ना ते त्यांची जात. सावरकरांना टार्गेट केलं म्हणून काही रस्त्यावर मोर्चा आलेले बघितलं का कधी? कधीही नाही. फक्त विचार करून बघा दुसऱ्या नेत्याबद्दल असं बोलल्यावर काय होईल, राडे होतील. म्हणजे ज्या माणसांनी जात संपुष्टात आणण्यासाठी जीवन झटलं त्यांना ब्राह्मण, आणि ज्यांनी धर्म मानला नाही माणुसकी धर्मासाठी झडले त्यांना हिंदू, या दोन चौकटीत बसवलं. ह्याच्या एवढं दुर्दैव नाही हो देशात. तर जशा आक्रमणामध्ये भाषांचं आक्रमण झालं, सगळ्या एकमेकांमध्ये मर्ज होत गेल्या, तसं सप्त सिंधूला सचा अपभ्रंश ह होतो, सप्ताहाचा हप्ता होतं, सरस्वतीचं हर हवती होतं, केसरीचं केहरी होतं, असे अनेक शब्द तुम्हाला मिळतील. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं, सिंधू ही राणी नदी म्हणून सिंधू नदीच्या काठावर राहणारे ते हिंदू, असा हा हिंदू शब्द प्रचलित झाला. हिंदू म्हणता येईना ते सगळे इंडू इंडू म्हणायला लागले. म्हणून इंडू राहणारे ते इंडूया, इंडूयाचा अपभ्रंश होत इंडिया झाला. जवळजवळ 550 संस्थानं आणि राजे रजवाडे या देशामध्ये राहत होते, असं अखंड राष्ट्र नव्हतं. पण जेव्हा जेव्हा सिंधू नदीच्या पलीकडनं जेव्हा आक्रमण होईल तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन लढूया, संकट गेलं की पुन्हा आपल्या राज्यामध्ये स्थिरावूया. म्हणून ज्या भारत राजांनी सर्वांना एकत्र आणलं म्हणून ते भारत वर्ष, म्हणून या देशाचं तिसरं नाव भारत. जगामधला एकमेव देश आहे ज्याला भारत पण म्हणतात, हिंदुस्थान पण म्हणतात आणि इंडिया पण म्हणतात. बाकी कुठल्याही देशाला अशी नावं नाहीत. आता बघा तुम्हाला स्टिकर वाचल्यावर का गर्व वाटतो ते आता कळेल. आता खऱ्या अर्थाने असे व्हाल तुम्ही, आणि दूध ठेवल्यावर फुस्स होणार नाही बघा. आता का माहितीच नाही आम्हाला, आम्ही हिंदू आहोत म्हणजे नेमके काय आहोत? धर्म एकच आहे हो. नदीचा धर्म काय? उगम पावल्यानंतर वाटेल ते अडथळे आले, दऱ्या आल्या, खोऱ्या आल्या, उंच पर्वत आले, हिमालय आला,
मानवनिर्मित भिंती आल्या, सगळ्यावर मात करते नदी आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते, समुद्रामध्ये विलीन होते. आणि जाताना संपूर्ण प्रवासामध्ये पाणी म्हणजे जीवन, आजूबाजूचे सर्व सजीव प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना हे जीवन देण्याचं काम करते, तो तिचा धर्म आहे. असं आपण म्हणत नाही ही मुस्लिम नदी आहे, ही हिंदू नदी आहे, असं कधी म्हणत नाही आपण. अग्नीचा धर्म काय आहे? एका विशिष्ट अंतरापर्यंत आलात अग्नीच्या जवळ तर उब देते, अग्नीत पडलात की जळून खाक, तिथे आरक्षण नाही आहे. पोंक्षी ओपनकडे पडला, पटकन गेला, 40% आरक्षण त्यांचा, 40% भाग शिल्लकला आहे, तो जळलाच नाही, बाकी जळला. असं काही होत नाही हो, सगळं पडलं की जळणार, तो त्याचा धर्म आहे. मी कलावंत आहे, माझा धर्म काय? 2.5-3 तास तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं बाहेर काढू, एका वेगळ्या विश्वास सैर करायला नेणं, हा माझा धर्म आहे. वकिलाचा धर्म काय? आलेल्या आशिलाला न्याय मिळवून देणं. डॉक्टरचा धर्म काय? आलेल्या पेशंटला बरं करणं, हा आपापला धर्म आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. म्हणून आपण हिंदू आहोत आणि म्हणून आपण मातृधर्म आहे आपला. आपण संपूर्ण जगाला अखेर जायचं हिंदू धर्मामध्येच विलीन व्हायचंय. नद्या किती कशाही वाहू देत, शेवटी येणार हिंदू धर्मामध्येच, म्हणजेच मनुष्य धर्मामध्ये, म्हणजेच माणुसकी धर्मामध्ये. मग सावरकरांना विचारलं की तुमचं अंतिम ध्येय काय आहे, तेव्हा ते म्हणाले मला जर असं विचारलं तुझी जात कुठली तर मला हे सांगायला आवडेल मनुष्य जात, तुझा धर्म कुठला तर मला हे सांगायला आवडेल माणुसकी धर्म, आणि तुझं राष्ट्र कुठलं तर मला हे सांगायला आवडेल की पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. पण हे अंतिम ध्येय जर साध्य करायचं असेल तर आधी मला या हिंदुस्थान नावाच्या देशातल्या हिंदूंना एकत्र आणावं लागेल. मी ह्या सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र आणतो, अमेरिकेतले लोक अमेरिकन म्हणून एकत्र आणतील, इंग्लंडमधले लोक ब्रिटिश म्हणून एकत्र आणतील, फ्रान्समधले लोक फ्रेंच म्हणून आधी एकत्र येतील. आम्ही सगळे आपापल्या ठिकाणी आधी एकत्र येऊ, मग सगळे आपण राष्ट्रा पृथ्वी या राष्ट्रामध्ये विलीन होऊन जाऊ. गोव्यातली माणसं आधी गोवेकर म्हणून एकत्र येतील, महाराष्ट्रातली महाराष्ट्र म्हणून एकत्र येतील, गुजरातमध्ये गुजरात म्हणून एकत्र येतील, मग आपण सगळ्यामधल्या भिंती आपोआप गळून पडतील, मग सगळे आपण भारत म्हणून एकत्र येऊ, हिंदुस्थान म्हणून एकत्र येऊ, मग असे प्रत्येक राष्ट्र तयार होतील आणि मग सगळे एकत्र येऊ. आणि त्या दिवशी पृथ्वी हे एकमेव राष्ट्र निर्माण होईल आणि त्या पृथ्वी राष्ट्राचं राष्ट्रगीत असेल वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम रिपुदलवारिणीम तमामितारिणीम. बघा ना काय वर्णन आहे, ह्या असं आहे हा हिंदू धर्म, अशी आहे ही सुंदर जात. म्हणून सनातन हिंदुत्व हे सावरकरांना मान्य नाही, कारण सनातन हिंदू धर्मामध्ये जात आहे, वर्ण आहे. सावरकर म्हणतात ह्या जाती, ह्या मी जात जन्म कुठे घ्यायचा हे माझ्या जोपर्यंत हातात नाही तोपर्यंत मी जात मानणार नाही, जन्माधिष्ठित जात मला मान्य नाही, कर्माने मी जात असली पाहिजे. बघा ना सगळ्या जातीच मुळात व्यवसायावर आधारित आहेत, चांभार, कुंभार, लोहार, वाणी, ब्राह्मण, क्षत्रिय, बघा ना सगळे व्यवसाय आहेत ते. मग एक सावरकर म्हणतात एका ठिकाणी एक 10 पिढ्या चांभारकीचा व्यवसाय करतोय माणूस, पिढ्यानं पिढ्या चांभारकीचा व्यवसाय करतोय, आणि मग एक त्याच्यातली पुढची पिढी म्हणाली नाही आता मी वेदशाळेत जाऊन वेदशास्त्र संपन्न होणार, आणि 10 पिढ्यानंतर त्या चांभारांच्या घरातला एक मुलगा वेदशाळेमध्ये गेला, वेदशास्त्र संपन्न झाला, मुखोद्गत त्यांनी केला वेद, आणि तो अतिशय उत्तम पद्धतीने सत्यनारायणाच्या पूजा आणि मुंज आणि लग्न लावायला सुरुवात केली, तरीसुद्धा त्यांनी जातीचं नाव काय लिहायचं, आता त्यांनी ब्राह्मण लिहायला पाहिजे का, तो कर्माने काय झाला, कर्म त्याच्या हातात आहे, जन्म त्याच्या हातात नाही, जन्म चांभाराच्या घरात झाला हे त्याच्या हातात नाही आहे, मग त्याला आपण चांभार म्हणून लेबल कसं लावू शकतो. म्हणूनच सनातन हिंदू धर्म हा फेल्युअर ठरतो. मग सनातन हिंदू धर्म एकत्र आणायचं पडलं तर कधीच एकत्र येऊ शकत नाही, म्हणून मग त्यांनी राष्ट्रीय हिंदुत्व नावाची व्याख्या केली. आसिता सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव हिंदुरती स्मृता. पितृभू पुण्यभूश्चैव, मातृभू म्हटलेलं नाही आहे. मी 100 वर्ष इथे राहिलो तर मी म्हणू शकतो ही माझी मातृभूमी आहे, पितृभूमी आहे असं म्हणू शकत नाही मी, पुण्यभूमी आहे असं म्हणू शकत नाही मी, मातृभूमी म्हणू शकतो मी, पितृभूमी नाही म्हणू शकत. पितृभूमी माझ्या हातात नाही. पितृभूमी म्हणजे काय? आपली पितृ इथली पाहिजे, म्हणजे माझा मूळ पुरुष इथला पाहिजे, म्हणजे पोंक्षे घराण्याचा मूळ पुरुष
तो ह्याच सप्तसिंधूच्या काठावर जन्माला आलेला असला पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या घराण्याचा मूळ पुरुष ह्या सात नदींच्या काठावर जन्माला आलेला असला पाहिजे. हे सगळे आपले पितृभू आहेत, पित्र आहेत आपली. हे सगळ्यांची पित्र कुठली आहेत? ह्या सप्तसिंधूच्या काठावरचे आहेत. हा एक प्रचंड मोठा समान धागा आहे. महाराष्ट्रात मराठी, गोव्यात गोवेकर, गुजरात गुजराती, केरळ अशी सगळी वेगवेगळ्या भाषांनी विखुरलेले आहेत, पण या सगळ्यांना जोडणारी काही कॉमन तत्व आहेत, ती कुठली आहेत? का आपण एकत्र आहोत? का इतकी विविधतेतून एकता काय आहे भारतामध्ये? कारण या सगळ्यांचं मूळ, आपल्या सगळ्यांचे पितृभू, आपली पित्र सगळ्यांची, केरळमधला असू दे, मिझोराममधला असू दे, दिल्लीतला असू दे, महाराष्ट्रातला असू दे, गोव्यातला असू दे, या सगळ्यांचे मूळ पुरुष कुठले आहेत? सप्तसिंधूच्या काठावर राहणार आहे. म्हणून तो नाळ जोडलेला आहे. पितृभू पुण्यभूश्चैव. पुण्यभू म्हणजे काय? पुण्यभूमी म्हणजेच तीर्थक्षेत्र. आम्हाला जायला लागत मक्केला. आमचं काशी इथेच, मथुरा इथेच, आमची सगळी क्षेत्र तीर्थक्षेत्र ह्याच सप्तसिंधूच्या काठावर आहे. पुण्यात मी सगळे इथेच आहेत. आमचे सगळे संत महात्मे, आमचा पोप येत नाही इंग्लंडवरनं आदेश द्यायला. आमचे तुकाराम महाराज इथलेच, आमचे ज्ञानेश्वर माऊली इथलीच, आमचे रामदास स्वामी इथलेच, एकनाथ महाराज इथलेच, आमचे सगळे संत महात्मे पुण्यात मी इथलेच, पुण्यभूमी इथलीच, पितृ इथलीच. अशा धाग्यांनी जे युक्त आहेत ते सगळे हिंदू आहेत. आणि म्हणून हिंदुत्व हा राष्ट्रीयत्व असलं पाहिजे या अर्थाने. मग भेद येत नाही बघा त्याच्यात, ह्याच्यात जातीचं भानगड येत नाही बघा ह्या राष्ट्रीय हिंदुत्वामध्ये. क्लिअर कट आपली मुळे एकत्र आहेत. केवळ शत्रूचा शत्रू तो मित्र असं नाही आहे. मग एक गोष्ट सांगतात, महापूर आला मोठा, मग त्या महापुरामध्ये एक माणूस बुडायला लागला, गळ्यापर्यंत छातीपर्यंत पाणी आलं. अरे बापरे, आता काय करायचं, आता वाहून जाणार मी. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं बाजूच्या एका झाडावरती. मग तो म्हणाला, त्या लक्षात आलं, या झाडावर चढून बसलो तर वाचू आपण. मग तो झाडावर पटकन वर चढून बसला, फांदीवर जाऊन बसला. खाली पाणी वाहत होतं, सुटलो म्हणाला. चार दिवस उपाशी राहिलो, काय मरत नाही, पाणी ओसरलं की खाली उतरू. तोपर्यंत पाण्याची पातळी वाढली, परत त्या ती फांदी पण बुडाली, अजून वर गेला, अजून पाण्याची पातळी वाढली, अजून वर गेला. अगदी त्या वृक्षाच्या शेवटच्या एका एकच फांदी असते बघा वरती, अगदी डोलत असते ती, तिथे जाऊन बसला. पाणी थांबलं, वर यायचं, होश म्हणाला, आता वाचलो. वाचलो म्हणतोय तेवढ्या त्याच फांदीवरती एक विषारी नाग पण त्याचाही जीव वाचवत वाचवत तोही वर आला होता. चायला दोघंही एकाच फांदीवर. आता मनुष्य विचार करतो की ह्याला, आता ह्याला जर मी ढकलायला गेलो आणि जर त्यांनी दंश केला तर मी खाली पडेन. दोघांचा सध्या शत्रू कोण आहे? महापूर. जोपर्यंत महापूर आहे तोपर्यंत आपण काही हलायचं पण नाही. नागही हाच विचार करतो, मी आता ह्याला दंश मारायला गेलो आणि ह्यानी जर लाथाडलं आणि मी जर खाली पडलो तर खाली मरण आहे, डायरेक्ट वाहून जाणार आपण. महापुरात काही चालत नाही. म्हणून दोघं महापुराची अवस्था चार पाच दिवसांची आहे, तोपर्यंत ते दोघं शांत आहेत, मित्र आहेत. म्हणजे ते खरे मित्र आहेत का? इथेच आम्ही चुकलो. आम्ही या चार दिवसांच्या विश्वास ठेवला आणि कायमस्वरूपी आमचे ते मित्रच आहे असं म्हणत आलो. नाग मात्र तसं म्हणायला तयार नाही. तो वेळ आली की दंश करणारच, कारण तो त्याचा धर्म आहे. लोकशाहीमध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अल्पसंख्याकांना महत्त्व प्राप्त होतं, पण तेवढंच महत्त्व लक्षात घेऊन जर राज्यकर्ते राज्य करायला लागले तर त्या देशाचं फक्त वाटोळं होतं, जे भारताचं झालं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्या अल्पसंख्याकांना महत्त्व द्यायचं असतं, पुढे नाही. ज्या राष्ट्रामध्ये बहुसंख्याकांचा आदर केला जातो तेच राष्ट्र बलाढ्य होतं, महासत्ता बनतं. आणि ज्या राष्ट्रामध्ये बहुसंख्याकांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीच मोठं होऊ शकत नाही, जे भारताचं झालं. या अल्पसंख्याकांना इतकं महत्त्व दिलं गेलं की बहुसंख्य हिंदूंकडे कायमच दुर्लक्ष केलं.
म्हणून हा एकमेव देश आहे जिथं क्रिमिनल लॉ एक आहे पण सिव्हिल लॉ एक नाही, हे असं दळबदरी कधीच कुठे नसतं. निधर्म असं कधी अस्तित्वात नाही, निधर्म हा शब्दच अस्तित्वात नाही, हा अनैसर्गिक आहे. अहिंसा आणि निधर्म हे दोन्ही शब्द अनैसर्गिक आहे. निधर्म कसा, अहो दगडाला निधर्म आहे, आहे की नाही? दगडाचा काय धर्म आहे? कोणी सांगू शकेल दगडाचा काय धर्म आहे? काठीने? हा नाही नाही, तो धर्म नाही आहे त्याचा. कठीण आहे तो आहे, कठीण माणसं पण असतात, पोलाद पण कठीण असतं, लोखंड पण कठीण असतं. फक्त कठीण आहे हा धर्म नाही. तो जोपर्यंत कोणी हलवत नाही तोपर्यंत तो हलत नाही बघा. तो वळत पण नाही, त्याला वळवायला माणूस यावा लागतो, असा हलवावा लागतो त्याला. किंवा पाण्याचा मोठा जोर आला तर तो हलतो, किंवा वृक्षाच्या फांदीने हलतो. कोणीतरी त्याला आणून हलवावं लागतं. जर त्याला 2000 वर्ष एखाद्या दगडाला कोणी हलवलंच नाही तर तो हलतही नाही, तो त्याच्या धर्माला जागतो. मग सावरकर म्हणतात जिथे दगडाला पण धर्म आहे तिथे मनुष्याला धर्म नाही, असं कसं होईल? मनुष्य निधर्मी कसा? आणि जर मी इथे विचारलं या सभागृहामध्ये प्रत्येकाला विचारलं मी, जर तुझा धर्म काय, तर कोणीतरी हिंदू म्हणेल, कोणीतरी ख्रिश्चन म्हणेल, कोणीतरी मुसलमान म्हणेल. निधर्मी असं एकही माणूस म्हणत नाही. आणि जर मग असं म्हणत नसेल तर तो देश निधर्मी कसा? आणि मग जर जगाचा नियमाप्रमाणे त्या देशामध्ये जर 80% बहुसंख्य हिंदू आहे तर तो देश हिंदू धर्माचाच आहे, हे सांगायला कोणाचीच गरज नाही. हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे हे सांगायला कोणाची गरज नाही. हा जगाचा नियम आहे. हे निधर्मी कसं? फ्रान्स फ्रेंचांचं आहे, कारण तिथं फ्रेंच बहुसंख्य आहेत. इंग्लंड ब्रिटिशांचं आहे, स्पेन स्पॅनिश लोकांचं आहे, अमेरिका अमेरिकन लोकांचे आहे, ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन लोकांचे आहे, चीन चायनीज लोकांचं आहे, जपान जॅपनीज लोकांचं आहे. जगाचा नियम आहे. दुबई मुसलमानांची आहे, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे. मग हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र कसं नाही? इथे बहुसंख्य कोण राहतात? बहुसंख्य हिंदू राहतात. मग इथला प्रत्येक कायदा आणि कानून हा बहुसंख्याकांचा विचार करूनच बनवायला पाहिजे. बहुसंख्याकांच्या हिताचा विचार करूनच इथले कायदे बनवले गेले पाहिजे. म्हणजे अमेरिकेत हिंदू राहत नाहीत का? राहतात. ते हिंदू राष्ट्र आहे का? नाही, ते अमेरिकन राष्ट्र आहे, ख्रिश्चन कंट्री आहे. इंग्लंड ख्रिश्चन कंट्री आहे, तिथे हिंदू सुखाने राहतात, मुसलमानही सुखाने राहतात. फ्रान्समध्ये फ्रेंच त्यांचा धर्माची कंट्री आहे, तिथेही मुसलमान हिंदू आपले जे जातात ते सुखाने राहतात, त्यांच्या नियमांचं पालन करतात. फ्रान्सचे सगळे कायदे कानून, इंग्लंडचे सगळे कायदे कानून, जपानचे सगळे कायदे कानून, चीनचे सगळे कायदे कानून हे तिथल्या बहुसंख्याकांच्या भल्याचे असतात. म्हणजे तिथे मुसलमान राहतात त्यांना लगेच कापायला सुरुवात होते का? नाही. मग हे हिंदू राष्ट्र झाल्यावर लगेच इथे अहिंदूंना कापायला कशी सुरुवात होईल? घाबरण्याचं कारणच काय आहे? फक्त आमच्या नीती नियमाप्रमाणे तुम्ही राहा. इथे अहवाद येतो बघा. धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही. तुम्ही करा ना, उंबरठ्याच्या आत काहीही करा, कुठल्याही ईश्वराची प्रार्थना करा, काहीही करा, किती पूजा अर्चा घाला, आमचं काही म्हणणंच नाही आहे. बाहेर पडताना, सॉरी, बाहेर पडताना वेगळी आयडेंटिटी घेऊन बाहेर पडायचं नाही. कारण हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, इथे बहुसंख्य हिंदू राहतात. पहिल्यापासून ह्याची ओळखच हिंदू राष्ट्र म्हण आहे. सप्त सिंधूच्या काठावर राहणारे ते हिंदू, हीच मुळात ओळख आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्रच आहे. निधर्म हा अस्तित्वातच नाही, तसं अहिंसा हाही शब्द अस्तित्वात नाही. मी आता हात आपटला की हिंसा घडते, घडते की नाही? कारण सगळेच हवेमधले जीवजंतू आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, जे दिसत नाहीत ते मेले की नाही माझ्या हाताखाली? म्हणजे मग अहिंसा जर पराकोटीची अहिंसा जर अंमलात आणायची असेल तर मला हलताच कामा नाही. मी असाच्या असं उभा, तुम्ही असेच असे बसलेले, असेच आपण वर्षानुवर्षे बसलेले आणि उभा राहिलो तर आपण मरणार. म्हणजे पुन्हा हिंसाच घडणार. म्हणजे अहिंसा हीच मुळात अनैसर्गिक आहे.
अहिंसा परमो धर्म असं काही अस्तित्वातच नाही, असं असू शकत नाही. अहिंसा हा उत्कृष्ट धर्म आहे, पण त्या धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा अहिंसेपेक्षा मोठा धर्म आहे हे सांगितलेलं आहे. पण आम्हाला अर्धा मंत्र शिकवला जातो. मग सावरकर म्हणतात राम वेडा होता का, श्रीकृष्ण वेडा होता का, छत्रपती शिवाजी महाराज वेडे होते का? एकदा असं तरी डिक्लेअर करा की या सगळ्यांपेक्षा बापूजी श्रेष्ठ होते, ज्यांना अहिंसेचा सारखा जगात शस्त्र नाही म्हणाले ते अहिंसेसारखं मोठं शस्त्र नाही. मग शिवाजी महाराजांनी रामाला कळलं नाही. आजही जगामध्ये उत्तम राज्य म्हणून दोनच परिमाण आहेत, दोनच मोजपट्टे आहेत, एक प्रभू रामचंद्रांचं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही. जगातल्या कुठल्याही पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष राज्य कसं चालवतो या दोन पट्ट्यावर मोजून बघितलं जातं. तिसरी मोजपट्टी आजही अस्तित्वात नाही. मग अहिंसे सारखं शस्त्र नाही तर मग प्रभू रामचंद्राला कळलं नसेल का? मर्यादा पुरुषोत्तम राम सीता पळवून दिल्यानंतर त्यांनी अहिंसेला म्हणजे त्या उपोषणाला बसायला पाहिजे होतं. लंकेच्या बाहेर एक स्टेज बांधून माकडांनी स्टेज बांधायचं आणि बसले आपले सगळे, रामभाऊ बसले, लक्ष्मण उभा आहे. का अहिंसेसारखं शस्त्र नाही? मग ही अहिंसा कशी आहे? समोरच्या माणसातला माणूस जागा होईपर्यंत आम्ही सहन करायचो आयला असं असतं का? कधी रावणाला कधीतरी त्याची लाज वाटेल की आयला चुकलंच माझं, सीतेला पळवून दिलंय. अफजल खानाला कधीतरी लाज वाटेल, औरंगजेबाला कधीतरी लाज वाटेल. अरे अरे अरे, मी एवढी मंदिरं पाडली, एवढ्या हिंदू स्त्रियांना वाटवलं, चुकलंच माझं. तर त्याला चुकलं वाटेपर्यंत आम्ही मरत राहायचं का? वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असेल तरच तो अटॅक करत नाही. एक गोळीबार काढला हवे, मारायचं नाही, गोळी काढलो तर पळून जातो, मग आपलं संरक्षण होतं. कुठली आली अहिंसा अशी? असे असते का? मग सीमेवर शस्त्र कशाला पाहिजे? नुसते उभे राहायचे असे संघदक्ष उभे आपले सगळे, समोरनं गोळ्या मारा, आम्ही मारू का? आम्ही गांधींचे पुजारी आहोत, अहिंसेचे पुजारी आहोत. एक मेला दुसरा उभा राहणार, दुसरा मेला तिसरा, एका गाला थप्पड मारली दुसरा गाल पुढे करायचा. सावरकर म्हणले एका मान कापल्यावर दुसरी पुढे करायला मानच राहत नाही हो, मग ती मान कापायच्या आधीच समोरच्याची मान कापायची असते. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. AK-47 घेऊन जेव्हा मी उभा असतो ना, लोडेड गन, आणि मग मी म्हटलं ना की मी काही पहिली गोळी मारणार नाही कारण मी अहिंसेचा पुजारी आहे, तर तुमच्या अहिंसेला महत्व प्राप्त होतं, वजन प्राप्त होतं. कारण समोरच्याला माहिती आहे हा म्हणतोय पण त्याच्या हातात चाललं AK-47 आहे. रोज व्यायामशाळेत जाऊन असा तगडा व्यायामपटू असतो ना, तो म्हणा असं नाक्यावर भरून गोव्याच्या पणजीच्या नाका, हे आपण नाही हात लावणार कोणाला. त्याच्या बाजूनी जाताना आम्ही असे असे जरासुद्धा धक्का लागू नये याची काळजी घेऊन जाणार का? तो नाही मारणार हो, आमचा धक्का लागला तर दोन थोबाडे मारले तर काय करू? तेव्हा त्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसते. सशस्त्र होणं, सदैव सावध राहा हे रामदास स्वामींनी सांगितलं. राजानी सदैव युद्धाची परिस्थिती कधीही कुठल्याही क्षणी येईल हे लक्षात घेऊनच उभं राहिलं पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुन तर स्वतः सांगत होता श्रीकृष्ण मी नाही लढणार बाबा, मी कसं लढणार, सगळे काका मामा आहे, मी कसं लढू, यांना कसं मारू, हे लहानपणी एवढं प्रेम केलं आहे माझ्या, यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलोय बागडलोय, सगळे माझे बंधू, यांना मी कसं मारणार. मग श्रीकृष्ण मला बरं मारू नको, उगा ते भानगड पण नको, आपण इथे पाच पांडव उपोषणाला बसू, कधीतरी दुर्योधनाच्या आतला माणूस जागा होईल त्या आयला आहे का असं काय बाळपणे. आणि मग ती एकनाथांची गोष्ट सांगतात कायम, एकनाथ महाराज नदीतनं आंघोळ करून आले आणि ते यवन थुंकला, मग ते चिडले नाहीत म्हणे निघून गेले. अरे हो ते संत आहेत, संत धर्माला म्हणजे संत कधी म्हणतात, साधू कुणाला म्हणतात? षड रूपींवर जो अधिकार गाजवतो, काम क्रोध मदमत्सराच्या पलीकडे जो जातो ना, त्याला आपण साधू म्हणतो. धुऊन टाकले जातात सहा षड रिपू, तेव्हा तो साधू होतो, संत होतो. त्याला क्रोधही येत नाही, त्याला मोह नाही, माया नाही, त्याला आनंदही नाही, त्याला दुःखही नाही. एक निर्विकार स्थितप्रज्ञ अवस्था जेव्हा येते ना, तेव्हा माणूस संत होतो.
मग एकनाथ महाराज हे संतच होते, ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले होते. बरं, त्यांना संत बनवलं कोणी? ज्यांनी हे दृश्य बघितलं त्यांनी बनवलं ना. जी माणसं बघत होती, तो थुंकतोय, जात आहेत आंघोळीला, मी जात आहेत आंघोळीला, काय ते 100 काय 102 वेळा गेले त्याच्यात. पण मी आकडा खाली सांगतच नाही, लगेच एक माणूस येऊन सांगणार मला भाषण संपल्यावर. ते बरं 106 वेळा होतं बरं का? नाही ना, तुम्ही 103 वेळा बोलणार. नाही ना, आम्ही ह्याच्यातच अडकलो. आमचा इतिहास हा विषय इतका असा घाणेरडा रसहीन करून टाकला, कारण का? सणावळी पाठ करायला लावल्या. 2 एप्रिल 1932 जर्मनीने जपानवर हल्ला केला, आम्ही पाठ करतोय. नाही, मला तर वैताग आला त्या शाळेमध्ये असताना. अफजल खानाचा वध कधी केला, हे वध का केला, कोण होता अफजल खान हे नाही, कुठल्या तिथीला केला ही तारीख. आणि मग 4 पर्याय यायचे. आम्ही 4 एप्रिल पाठवून गेलो, 4 एप्रिल 4 मे आलं की आमचं राहिलं. मे होतं का रे? ह्या भानगडीत काय झालं? तो अफजल खानाला का मारला? तो मुळात का आला होता? औरंगजेबाने कुठला विडा उचलायला सांगितला होता? तो कशा कारणासाठी आला होता? हे सगळा इतिहास गेला चुलीत. आम्ही लक्ष काय, ते 2 एप्रिल का 2 मे यायला, ह्याच्यातच अडकलो. आमचा इतिहास इतका घाणेरडा करून टाकला. सगळं आम्ही बरोबर लिहिलं उत्तर, पण तिथे तारखेत चुकलो की 0 मार्क मिळायला लागले. हो, असा इतिहास शिकवतात. बदलला आहे ऑलरेडी. बरं, अफजल खानाचा वध हे शिकवायचं नाही म्हणे का? मुसलमान दुखावले जातात. अरे, रावणाला आम्ही मारतो की नाही? रावण तर दशग्रंथी ब्राह्मण होता, जानव होतं, 12 वर्ष तप करून साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतलेलं होतं. मग त्याला जाळल्यावर हिंदूंच्या काय भावना दुखवतात? अरे अरे, बिचारा जाळला, शिट. असं नाही होत, आम्ही आनंदाने जाळतो. दर दसऱ्याला आम्ही जाळतो की नाही? मोठ्यात मोठा उभा करतो, आणखीन जाळायला मजा येते. मग अफजल खान हा राक्षस होता, नवीन टूम काढले म्हणजे सुफी संत होता. कुठनं आले? काय आयला, काय आणतील? किती चुस्कारायचं? मग त्याला सांगायला पाहिजे, हे मूर्ख आहात तुम्ही, हा राक्षस होता, ह्या राक्षसाला मारले. आम्ही पैगंबर साहेबांबद्दल बोलतो का असं? नाही बोलत ना. ते प्रेषित होते, ते संत होते, त्यांचा आम्ही आदर करतो. पण औरंगजेब राक्षस होत होता, अफजल खान राक्षस होता, शाहिस्ते खान राक्षस होता, नीच होता, रावण राक्षस होता, कंस राक्षस होता. राक्षसाला राक्षस म्हणायचं नाही भावना दुखावतात म्हणून. इतिहास बदलायचा, त्यांना नीट समजून सांगायचं. हे असंच होणार बरं का? अफजल खाना धडा शिकवला जाणार, आणि तुम्हाला जर पटत नसेल आणि भावना दुख, मग तेल लावत जा, हे धडा शिकवला जाणार. असं व्हायला पाहिजे ना, असं राष्ट्र निर्माण होतं. जरा आवाज काढला आम्ही तो धडा वगळला, हे खेळलं ते वगळलं. अरे काय वगळत वगळत काय राहिलं काय? मग तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये काय सचिन तेंडुलकर शिकवणार? काय शिकवतोय आपण? काय मुलांवर संस्कार करतोय आपण? ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गाणं वाजवतात, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खड्ग बिना ढाल. याला बापाची पिंड आहे, बिना खडग बिना ढाल. साक्षात संत सगळं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे, भले तरी देऊ कासेची लंगोठी, नाठाळाचे माथी हाणू काठी. संत म्हणतोय. रामदास स्वामी शिवाजी महाराजांना लढायला शिकवतात, एकनाथ महाराज तलवार घेऊन बाहेर पडतात. तिथे संतांना पण कळतं की शस्त्र हे ज्या योग्य ठिकाणी शस्त्रच वापरायचं असतं. अफजल खान आला भेटायला शिवाजी महाराजांना प्रतापगडाच्या पायथे, म्हणाले एकटे या महाराज आणि निशस्त्र या, नशीब तेव्हा यांचा जन्म नाही झाला. आयला चुकून माजून शिवाजी महाराज सज्जन एवढे, वाण नाही पण गुण लागला असता आणि अहिंसेचे पुजारी झाले असते तर ओ काय भयानक परिस्थिती निर्माण झाली असती या देशात. महाराज चाललेत एकटेच आपले, प्रतापगडाच्या पायऱ्या उतरतायत. ते मावळ्याने विचारलं, काय हो महाराज कुठे जाते? अरे खान साहेब आले चांगले आहेत, मी येऊ का? अक्कल आहे का तुला? ते म्हणाले एकटेच या, चांगला माणूस आहे. मग ती भावानी तलवार तरी घेऊन जा. नको रे अक्कल, तू घपरे, मी छत्रपती आहे, तू काय मला अक्कल शिकवतो? अहो साध्या नगरसेवक तुमच्याकडे आलेले, त्यांना विचारा, काही सांगायला जा, ते सांगतील बघा. अक्कल शिकवू ना? मी नगरसेवक निवडून आलेलो आहे, मी आमदार आहे, तू आमदार नाही आहेस.
तू मला अक्कल नाही शिकवायची, मी सांगितलेलं फक्त करायचं. ते छत्रपती होते हो, ते कशाला ऐकून घेतील. एकटे आहे म्हणजे निशस्त्र आहे, चांगला माणूस आहे, निशस्त्र भेटायला चाललो आहे. आणि असं जर खोळ्यासारखे आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर एकटे आणि निशस्त्र भेटायला गेले असते, तो संपवायला आला होता. आणि त्या दिवशी जर छत्रपती शिवाजी महाराज जर संपले असते, तर आज ह्या गोव्यातल्या या मुली किती छान दिसत आहे, ते आम्हाला दिसलंच नसतं. का दिसलं नसतं? कारण वर असताना जाळी आली असती, कसं दिसणार? आज शरदुल्ला खानची कवाली ठेवली असती भारत विकास परिषदेतर्फे. ते गुरु पावसकर वगैरे सगळे पाठीमाग टोप्या घालून असे काळ्या वाजवायला. आज आपण हिंदू म्हणून जे जगतोत ना, त्याला एकमेव छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहे. शौर्याचा इतिहासच शिकवला नाही आम्हाला. असं नसतो. एक महावृक्ष होता, 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढा व्यापून टाकलेला महावृक्ष ब्रिटिश नावाचा. आणि मग कळलं सगळ्यांना की हा वृक्ष मुळापासून उपटून टाकल्याशिवाय या मातीमध्ये सोनं उगवणार नाही, इथली माणसं सुखाने जगू शकणार नाहीत. आणि मग एक झाशीची राणी, एक नानासाहेब पेशवे, एक तात्या टोपे उभे राहिले, म्हणाले वृक्ष पाडूया. कळलंय आपल्याला हे फांद्या बिंद्या पाडून काय होणार नाही, वृक्ष पाडला पाहिजे. मग तात्या टोपेने खिशा चाचपडला, एक टाचणी मिळाली त्यांना. मग ते म्हणाले ठीक आहे, 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढा बुंधा त्याचा, ह्यांच्या हातात एक टाचणी. ते म्हणाले ठीक आहे, टाचणीच टाचणी, माहिती आहे मला टाचणीने हा वृक्ष पडणार नाही, माझ्या पिढ्यान पिढ्या संपतील, पण कधीतरी 15व्या 16व्या पिढीतला टोपे घराण्यातला मुलगा नक्की म्हणेल की माझ्या 15 पिढ्या आधी तात्या नावाचे गृहस्थ होऊन गेले, त्यांनी पहिली टाचणी मारली होती म्हणून वृक्ष पडला. मग मी माझं काम करतो, मग येणारे जाणारी सगळी टिंगल करायला लागली, काय होतं आता काय करतं, काय नाही वृक्ष पडतो एवढा आहे टाचणीने, असून टिंगल करत चालले. ते मला करा तुम्ही टिंगल, मला एक कळलेलं आहे मी अख्खं माझं आयुष्य वाया गेलं तरी चालेल. तेवढ्यात तिकडनं घोड्यावरनं झाशीची राणी चालली होती, म्हणजे त्या काय करताय? काय नाही ग, हा वृक्ष पाडला पाहिजे बघ. ते मग मी येते तुमच्यावर, माझ्याकडे तलवार आहे. मग तिने तलवारी घासायला सुरुवात केली, परत सगळेजण हसायला लागले, टिंगल करायला लागले. ह्याने दुर्लक्ष करायचं ठरवलं, करू देत किती टिंगल करू देत, कारण इतिहास घडवणाऱ्यांना वेळच ठरवलं जातं. त्यांची टिंगलच होते सुरुवातीला. मग वासुदेव बोलंत फडके तिकडनं निघाले, ते म्हणाले काय करताय? काय नाही वृक्ष पाडला पाहिजे, थांबा माझ्याकडे कुऱ्हाड आहे. मग ते कुऱ्हाडीचे घाव, कोण टाचण्या मारते, कोण हे करते. एक जण मला माझ्याकडे टाचणी पण नाही, मी नुसता धक्का मारेन, तो धावत जातो येऊन धक्का मारतो, येतो माहिती आहे शक्य नाही आहे, पण मी करत राहीन. हळूहळू हळूहळू टिंगल करणारी माणसं पण विचार करायला लागतात, चायला गेली 15-20 वर्ष हेच चालू आहे, ही माणसं न कंटाळता हेच करतायत, दिवस रात्र हेच करतायत, आयला हे काहीतरी गडबड आहे, आपण उगाच टिंगल केली, आपणही जावं त्यांच्याबरोबर. हळूहळू हळूहळू समाज बदलायला लागतो. आणि मग प्रत्येक माणूस जे जे आपल्याकडं आहे ते अस्त्र काढतात आणि ते रेगोट्या मारते, कोण चाकूनी करते, कोण खुपसते, कोण काय करते, कोण धक्का धक्का मारते, कोण लाथा मारते, असं सगळं करत 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 एक पिढी संपली, दुसरी संपली, तिसरी संपली, 10 पिढ्या संपल्या, 150 वर्ष निघून गेली आणि अख्खा वृक्ष आता पूर्ण पोखरला गेला. आता शस्त्राची गरज नाही, टाचणीची गरज नाही, कशा धक्क्याची पण गरज नाही, नुसतं साहेब ढकललं की पडणार आहे. तेव्हा बरोबर आमचे आले बापूचे आले आणि मग बघा आता म्हणाले एकही रक्ताचा थेंब न सांडता मी ढकलून दाखवतो. असं नाही होतं. म्हणजे 10 पिढ्या ज्यांनी आपल्या अख्खी हयात घालवली, पिढ्या आणि पिढ्या ज्यांनी खर्च केल्या, ज्यांनी रक्त सांडलं, त्यांचा अपमान करू नका. त्या ढकलणाऱ्या माणसाचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे. जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच होते ना, 250 रन जिंकायला हवे असतात, एक एक रन महत्त्वाची असते, त्या एक रन काढून गेलेल्या सुद्धा बॅट्समनची ती एक रन तेवढीच महत्त्वाची असते, कारण ती जर काढली नसती तर 249च रन झाले असत्या, एका रनने हरलो असतो आपण. पण सगळंच क्रेडिट एकाला द्यायचं म्हणून 150 वर्षांचा सगळ्यांचा होम हवन, ह्या सगळ्यांनी 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या
हे जे सगळं घालवलं ना आपल्या आयुष्याचं राख रांगोळी केली, त्यांची किंमत कमी करू नका. हे भाषण संपल्यानंतर आज माझा फोटो एकानेही मागायचा नाही, माझ्याबरोबर एकानेही सेल्फी काढायची नाही, एकानेही माझा फोटो काढायचा नाही. आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकरांचे फोटो आहेत का विचार करा. नसतील तर मी भारत विकास परिषदेला असं आवाहन करतो की त्यांनी हे फोटो अवेलेबल करून द्या. तुमच्या दिवाणखान्यामध्ये मोठमोठे असे काहीतरी गुलाबाचे ताटवे लावलेले असतात, काहींच्या घरामध्ये मी जातो चहा प्यायला ते घोडे बिडे धावत असतात, नको आता ते घोडे, ते गुलाबाचे ताटवे नकोत, ते छान छान पेंटिंग नकोत. आता काळाची ती गरज नाही आहे. काळाची गरज अशी आहे की आता राष्ट्रपुरुषांचे फोटो आपल्या दिवाणखान्यामध्ये लागले पाहिजेत. तर तुमच्या पुढच्या पिढ्या असं काही उठल्यावर विचारतील, बाबा हे आता आजोबा नवीन कोण आले रात्रीमध्ये, मग तुम्हाला त्या आईबापाला हे कोण आहेत हे सांगण्यासाठी तरी छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, टिळक, गांधी वाचावे लागतील. तुम्ही सगळ्या मुलांचे लाड करता, तुमच्या ते ब्रँडेड कपडे आणून देता, गोष्टी आणून देता, तुम्हाला मिळाले नाहीत पण पोरांना मिळू देत, ह्यासाठी बाप झटतो आणि पोराला सगळं उपलब्ध करून देतो. त्या मुलाकडनं फक्त 5 मिनिटं मागा, मुलाला सांगा, मुलीला सांगा, बाळांनो माझ्यावर जर एवढं प्रेम असेल ना तर दिवसातली झोपायच्या आधीचे 10 मिनिटं मला दे, फक्त तुझी 10 मिनिटं मागते मी रोज. ते नाही म्हणणार नाही तुम्हाला का तुम्ही इतके लाड पुरवता. ती पोरं 10 मिनिटं आहेत ना, 10 मिनटं बस माझ्यासमोर रोज, 10 मिनटं माझ्यासमोर बसायचं. सगळं तुझं झालं की तुझ्या वेळेनुसार सांग, असंही नाही की मी सांगतो तेव्हा, तू म्हणशील तेव्हा 10 मिनटं रात्री. तर 10 मिनटामध्ये 3 पानं वाचून होतात. आज सुरू करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातली 3 पानं फक्त वाचायची, 1, 2, 3, तिसरं झालं की बंद करायचं पुस्तक. पहिले काही दिवस पोरं कंटाळतील, चायला हे काय वाचतो दहा, मग त्यांना म्हणायचं माझ्यावर प्रेम आहे ना, फक्त इमोशनल ब्लॅकमेल करा थोडंसं, चांगल्या कार्यासाठी करतो आहे आपण. महिना दीड महिना होऊन जाऊन दे, रोज 3-3 पानं वाचत राहा. 1.5 महिन्यानंतर मुद्दामून 2 दिवस गॅप टाका, आता बोलवूच नका. मी लिहून देतो तुम्हाला, पोरं स्वतःहून विचारतील ते का आज काय नाही बोलवलंस, मला ते इंटरेस्ट निर्माण झाला आहे. आता काय झालं पुढे, ते अफजल खानाच्या भेटीपर्यंत आलो ना आपण, आता काय झालं, आता त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला. मग पुढची 3 पानं वाचा, 3 पानं वाचून थांबाल, जा झोप आपली ठरल्याप्रमाणे 10 मिनटं संपली तेव्हा ती मुलं म्हणायला लागतील थांब ना झोप यायला वेळ आहे अजून, अजून वाच ना मला ऐकायचं आहे. अशा तऱ्हेने त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराज पोचतील. ते संपलं चरित्र की ती पोरं म्हणते आता कोणाचं, तेव्हा त्यांना म्हणा आता मी कशाला वाचून दाखवू, तू वाचू शकतोस ना, हो मला फक्त द्या पुस्तक आणून. मग आणणार ठेवा सावरकर, मग ठेवा टिळक, मग ठेवा भगतसिंग. मैल्याची दुर्गंधी मैल्यावर न येते, सुगंध घेण्यासाठी अत्तराचा फाया नाकाच्या जवळ न्यावा लागतो. आपोआप काहीच घडणार नाही. शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज आपोआप घडले नाहीत. रामकृष्णाच्या शौर्याच्या गोष्टी जिजाबाई सातत्याने सांगत राहिली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडले, तेव्हा विवेकानंद घडले, तेव्हा सावरकर घडले. आपोआप जन्माला नाही आली पोरं ह्याची. शाळांमधनं शिक्षणामधनं भारतीय शिक्षण पद्धतीचा तर ज्ञानी होण्याशी सुतराम संबंध नाही. ज्ञान आणि आपले 12वी आणि 15वीचे मार्क याचा काडीचाही संबंध नाही. ते हल्ली तर कोणी मिळवू शकतो 90-90, ते टॅक्टिक्स झाले आहेत, ते क्लासेसमधनं शिकवतात ते बरोबर कसे मार्क मिळवायचे, ते पोरं मिळवत राहतील पण हे नाही मिळवणार. हे तुम्हाला करावं लागेल. आता शाळांमध्ये हे शिकवलं जाणार नाही. राजस्थानमध्ये शाळा भिंतींवरचे सावरकरचे फोटोही काढायला सांगितले, आता फतवा निघाला. स्वातंत्र्यवीर ही पदवी काढून टाकली. स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांना दिली कोणी? सरकारने दिली, आचार्य अत्रेने दिली. आचार्य अत्रेंना आचार्य ही पदवी कोणी दिली? सरकारने दिली, सावरकरांनी दिली. लोकमान्य टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली? गव्हर्नमेंटने दिली नाही, आपण दिली, आपण लोकमान्य म्हणायला लागलो. महात्मा ज्योतिबा फुले महात्मा कोण म्हणायला लागलो? आपण म्हणायला लागलो. महात्मा गांधींना महात्मा पदवी दिली कोणी? सरकारने दिली नाही, आपण दिली. आजपासून आपण म्हणूया भारतरत्न सावरकर.
इथून पुढे बाहेर पडल्यानंतर जेव्हा जेव्हा सावरकर हा शब्द उच्चाराल, भारतरत्न सावरकर असं म्हणायला सुरुवात करा, अशी प्रतिज्ञा घेऊन बाहेर पडा. 10 वर्षानंतर बघा आपोआप ती पदवी चिकटली जाईल आणि मग सरकारने द्यायची गरजच लागणार नाही. सावरकर भारतरत्नच असतील. आणि सावरकर भारतरत्न होणं हा भारतरत्नचा सन्मान आहे, लक्षात ठेवा. सावरकरांचं काही बिघडत नाही, भारतरत्नचा सन्मान आहे तो. साधे साधे गोष्टी असतात. आत्ता तुम्ही हे सगळे कार्यक्रमाला एवढे आलायत, कोणी वाहनाने आणा असेल, कोणी गाडी घेऊन आला असेल, कोणी बाईक घेऊन आला असेल. बाईक लावताना पण, माझी बाईक लावताना अजून 4 बाईक तिथे कशा लावता येतील याचा विचार करून माझी बाईक पार्क करणं हे सुद्धा राष्ट्रसेवा आहे, हे सुद्धा देशभक्ती आहे. देशभक्ती म्हणजे सगळ्यांनी राजकारणात जायला पाहिजे आणि सीमेवर लढलं पाहिजे अजिबात नाही. फक्त छोट्या छोट्या गोष्टीतून मी राष्ट्र कसं घडवेन हा सतत विचार डोक्यात असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना सावरकरांनी आपलं गुरु मानलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भारत विकास परिषदेने आज हे व्याख्यान ठेवलं. इतकी तुडुंब गर्दी करून आलात. ह्या मुलं बसली आहेत, कंटाळलेली आहेत पोरं, त्यांना डोक्यावरनं जात असेल पण कानावर काहीतरी पडतं आहे. हे जर सातत्याने पडत राहिलं तर 5-7 वर्षानंतर त्याचा अर्थ त्यांना कळायला लागेल. आपोआप गोडी लागेल, गोडी लावायला लागते हो. म्हटलं ना, आत्ताचा पाय नाका जवळ न्यावा लागतो. महिला तिकडनं गाडी जाताना पण दुर्गंधी येते, ते काय करायला लागत नाही. बाकी सगळं महिला आहे, हे सगळे सुगंधी अत्तर आहे ती सगळी. आणि राष्ट्र इतकं सुंदर आहे, भारतासारखा देश नाही. इतका जाज्वल्य इतिहास आहे, इतकी महार मोठी परंपरा आहे. कारण संपूर्ण पृथ्वीवरचं मनुष्य जन्मच, हिंदू धर्मच म्हणजेच मनुष्य जात, माणूस की धर्म. इतका सुंदर अशा हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलेले आहोत. याचा सार्थ अभिमान बाळगून इथून निघूया. प्रत्येकाने आपली टाचणी, आज तो ब्रिटिश नावाचा वृक्ष पडला पण एक भ्रष्टाचार नावाचा एक महाभयंकर असा काँग्रेसी वृक्ष आज इथे उभा राहिला आहे. आता हा वृक्ष पाडणं आपली जबाबदारी आहे. त्यावेळच्या लोकांनी त्यांच्या टाचण्या शोधल्या, आपण आपली टाचणी शोधायची. फक्त विचार करायला सुरू का, मी राष्ट्रासाठी काय करेन. एखादी सामान्य बाई म्हणेल, अहो तुम्ही एवढं सांगता, आम्ही घराच्या बाहेर पण पडत नाही, 24 तास घरातल्या कामामध्ये जातो. पण तिच्यासुद्धा आयुष्यामध्ये दर महिन्याची 1 तारीख असते जेव्हा वाण्याचं बिल काढायचं असतं, कुठलं सामान आणायचं आहे, डाळ कुठली आणायची, मीठ कुठलं आणायचं, टूथपेस्ट कुठली आणायची, टूथब्रश कुठला आणायचा, तेल कुठलं आणायचं, एक लिस्ट बनवते की नाही बाई. ती तिच्यावर जबाबदारी आहे. ती लिस्ट बनवताना मुलाला बोलवा जरा बाजूला, म्हणावं ते मोबाईल काढा, त्या पोंक्षीने सांगितलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेब असते म्हणजे काहीतरी नेट आहे म्हणे, ते काढ, ते गुगल का काय ते काढ आणि त्याच्यावर टाईप कर की स्वदेशी मीठ असं टाईप कर. मग कुठल्या कंपन्यांचं मीठ घेतलं तर ते भारतातल्या उद्योजकांपर्यंत पैसे पोचतील, परदेशात जाणार नाहीत, ते सांग मला, ते मीठ लिहून देते मी. प्रत्येक वस्तू ही माझ्या स्वदेशातच पैसा कसा राहील ह्याचा विचार करून नुसती वाहण्याचे बिल दिलं ना तरी सुद्धा ती राष्ट्रभक्ती होते, फार मोठी राष्ट्रभक्ती होते. राष्ट्र हे घडवावं लागतं. संसदेतली 543 माणसं आहेत त्यांच्यावर ढकलू नका, आपण 136 करोड आहोत. गोवा चालवायला किती माणसं आहेत, आमदार किती आहेत तिथे, 40. तुम्ही किती आहात, 12-13 लाख, 15 लाख. तुम्ही 15 लाख आहात, मग 15 लाखांची जबाबदारी आहे गोवा चांगलं बनवणं का 40 माणसांची आहे. मग 40 दळीदळी निघाले तरी चालतील, तुम्ही आहात ना. आणि जर ते दळीदरी तुमच्यावर 15 लाखाला जर मूर्ख बनवणार असतील, मग आपण मूर्ख बनवूनच घ्यायच्या लायकीचे आहोत, मग दोष द्यायचा नाही. आपली ताकद ओळखायला शिका आणि त्याच ताकद ओळखण्यासाठी ही माणसं, ह्यांचं चरित्र, ह्यांचं राष्ट्रभक्ती वाचणं रुजवणं गरजेचं आहे. परत एकदा मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. इतके शांतपणे माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आभारी आहे. जर कोणी पत्रकार असतील तर तोडून मोडून ब्रेकिंग न्यूज बनवून भाषण छापू नका. माझ्या भाषणाच्या अशा अनेक आवृत्त्या निघतात हल्ली आणि मग समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो, असं काय बोलतात तुमचे, असं अजिबात बोलत नाही मी काही. परत एकदा सर्वांचा आभारी आहे, भारत विकास परिषदेचा आभारी आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.